नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघूया. मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा. पुढील 24 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील 24 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यात दिला आहे. तर मित्रांनो, चक्रीवादळ निवरून मध्य प्रदेशकडे सरकून जातात. राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र चक्रीवादळामुळे जमिनी आलेल्या बाष्पी प्रवाहामुळे कोकणात नवीन ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शहर आणि परिसरात येत्या शनिवारी दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात जूनमध्ये पहिल्या 5 दिवसांमध्ये 101 मिलीमीटर पावसाची नोंद वेधशाळेत झाली. शुक्रवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.1 सेल्सिअसने कमी नोंदवला गेला. संध्याकाळी 5:30 पर्यंत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. तर मित्रांनो, अत्यंत मोठी बातमी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा. पुढील 24 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाच्या गडगडासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात राज्याच्या विविध ठिकाणी दमदार पावसाने पूर्वमोसमी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.